राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बुट्टीबोरी येथे 8.6 कोटी पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा राज्याचे वित्तमंत्री सुधीरजी मुंगीटवार यांच्या हस्ते पार पडण्यात आला. कार्यक्रमाला हिंगणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार समीरभाऊ मेघे आदी उपस्थित होते. त्या आनंदाची बाब आहे. 2007-08 पासून जो प्रकल्प पाण्यासाठी तयार करण्यात आला तो अटकला होता निधीच्या अभावी. आज पाणी ही आवश्यकता आहे. आमच्या प्रत्येक व्यक्तीला पाणी लागतं आणि म्हणूनच आपण पाण्याला जलसंपदा विभाग म्हणतो, जीवन प्राधिकरण म्हणतो, कारण पाण्याशिवाय जीवन नाही. आणि म्हणून जल है तो कल है, जल ही जीवन है. आणि मग अशा वेळी लोकांना शुद्ध पाणी मिळावं ही जबाबदारी, आणि ही जबाबदारी श्री समीर मेघेंच्या नेतृत्वामध्ये या 2 वर्षामध्ये पूर्ण झाली आहे. जनताचा आशीर्वाद मला 3.5 वर्षा अगोदर लाभला आणि काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे, असे कामं केले पाहिजे की लोकांनी आठवण ठेवली पाहिजे. म्हणून या सगळ्यांच्या बुट्टीबोरीच्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून काही प्रश्न आम्ही जेव्हा मी निवडून आलो तेव्हा आम्ही काढले. आणि काढल्यानंतर बुट्टीबोरीचा प्रमुख प्रश्न म्हणजे इथल्या पाण्याचा आला. आणि मग ते पूर्ण समजून घेतल्यानंतर मुंगटीवार साहेबांचा वेळ घेऊन आम्ही बसलो आणि त्यांनी 4.6 कोटी रुपये इमिजिएटली आम्हाला सांगितले.